वळत पुढे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं अशी भूमिका पुण्यात पार पडलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी प्रतिनिधींच्या युवा परिषदेत घेण्यात आली आहे. याबाबतची लेखी हमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या लेखी हमीसाठी 28 तारखेपासून मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर ओबीसी युवा परिषदेचे कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याची देखील माहिती. परिषदेचे मुख्य संयोजक सोमनाथ काशिद आणि संयोजक सपना माळी यांनी दिली आहे. तर आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकार विरोधात आंदोलनात रणशिंग फुंकलंय. येत्या 25 सप्टेंबरला राज्यव्यापी ढोल बजाव सरकार जगाव या आंदोलनाची घोषणा पडळकरांनी केली आहे. तर पडळकर स्वतः पंढरपुरात ढोल वाजवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गेल्या 10 महिन्यांपासून सरकार सत्तेवर आलंय, पण धनगर आरक्षणाच्या बाबतीत या सरकारने एक पाऊलही उचललं नसल्याचा आरोप पडळकरांनी केलाय. भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी 1000 कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यातला 1 रुपया सुद्धा या सरकारने वापरला नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी कालच पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जागं करावं असं आवाहन पडळकर यांनी केलंय. या झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी महाराष्ट्रभर ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्रातील मंदिरांच्या समोर ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन आम्ही शुक्रवारी करतो आहे. मी स्वतः पांडुरंगाच्या नगरीमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेऊन ढोल वाजवून महाराष्ट्र सरकारला जाग करण्यासाठी पांडुरंगाकडे साकडं घालणार आहे. तर आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. डाळी, कडधान्य, खाद्यतेल आणि कांदा बटाट्यांसह अनेक वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्या आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि त्यामुळे या वस्तूंच्या उत्पादन, पुरवठा आणि इतर दरांवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. संसदेत आज जीवनावश्यक वस्तू सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. या विधेयकामुळे कृषी सुधारणेसोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आलाय. शिवाय अन्नधान्य व्यवसायात खासगी गुंतवणूक वाढेल असाही सरकारचा अंदाज. आता जिक्र किया सभी बातों का बिल करते समय ध्यान रखा गया. धन्यवाद सभापति महोदय. मैं ये प्रस्ताव करता हूँ कि विधेयक को पारित किया जाए. द क्वेश्चन इज दैट विल बी पास. दोज इन फेवर विल प्लीज रेज देयर हैंड्स एंड से आई. दोज अगेंस्ट विल प्लीज रेज देयर हैंड्स एंड से नो. आई थिंक द आईज हैव इट, द आईज हैव इट, द आईज हैव इट. द बिल इज पास्ड. तर या सुधारणा विधेयकात नेमक्या काय तरतुदी आहेत पाहूया. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 साली अस्तित्वात आलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा, उत्पादन आणि दरांवर सरकारचं नियंत्रण होतं. जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार रोखण्यासाठीची ही कायद्यात तरतूद आहे. डाळी, कडधान्य, खाद्यतेल, तेलबिया आणि कांदा बटाट्यावरचं सरकारी नियंत्रण आता उठणार. तर केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व बाजारपेठा खुल्या केल्याचं केंद्र सांगतंय, मग कांद्यावर निर्यात बंदी का असा सवाल पवारांनी केलाय. तर देशातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. हा विरोधाभास आहे. एका बाजूने तुम्ही कृषी बाजार समितीची आता बंधनं काढली, आम्ही सर्व देशाचं मार्केट खुले केलं हे सांगता आणि नंतर या प्रकारची बंधनं घालता, हा त्याच्या पाठीवरचा म्हणजे या गोष्टीला आम्हाला लोकांच्याबद्दलची एक प्रकारची नाराजी आहे.